नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. अखेर भाजप कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांचा जन आक्रोश आंदोलनाला यश. नांदगाव खंडेश्वर येथील ठाणेदार मगन मेहते यांना प्रतिष्ठेचा सह्याद्री पुरस्कार 2018 प्रदान. अज्ञात भरधाव गाडीने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू. अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई मोहीम सुरू. पंतप्रधान आवास अंतर्गत रामटेक नगर परिषदेतर्फे कार्यशाळा. आता बातम्या सविस्तररित्या. वलनी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येत असलेल्या पिपडा वलनी रोहना सिल्लेवाडा मार्गाची मंजुरी मिळूनही कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. या मागणीसाठी भाजप कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी 17 जुलै मंगळवारला जन आक्रोश आंदोलन केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून संबंधित विभागाने सदर मार्गाचे काम 2 आठवड्यात सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार मगन मेहते यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला मुंबईच्या सह्याद्री उद्योग समूहाच्या सह्याद्री पुरस्कार 2018 या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात आला. राज्याचे दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. रामटेक येथे पेचवाघ प्रकल्पामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर चोरबाहुलीजवळ पेचवाघ प्रकल्प वन कक्ष क्रमांक 590 मध्ये राष्ट्रीय महामार्गावरून रोड ओलांडून जात असताना पहाटे 4:30 वाजताच्या सुमारात अज्ञात भरधाव गाडीने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू. सदर घटनेची माहिती मिळताच पेचवाघ प्रकल्प वन क्षेत्र अधिकारी पांडुरंग पाखले यांनी पुढील तपास करीत आहेत. खापरखेडा परिसरात मागील अनेक दिवसापासून मुख्य मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रकांच्या अवैध पार्किंगचे प्रमाण अधिकच वाढीस आले होते, ज्यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचे चिन्ह स्पष्ट निर्माण झाले होते. या संदर्भात नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे अवैध पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावरून ठाणेदार महोदयांनी दखल घेत मुख्य मार्गावर अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू केली असून अनेक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. रामटेक येथे आज दिनांक 18 जुलै रोजी नगर परिषद तर्फे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये शहरातील बेघर व कच्चा घर असलेल्या लोकांनी चांगलाच प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने हजेरी लावली. या कार्यशाळेमध्ये सर्वप्रथम मुख्य अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सदर आयोजनाच्या विशेष बाबींवर मार्गदर्शन करून या योजनेअंतर्गत एकूण 4 घटकांतर्गत बेघरांना घरे कशा पद्धतीने देते याबाबत मार्गदर्शन केले. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज स्टार सवार.